नमस्कार, तुमचं स्वागत आहे डी आर ओ न्यूज मराठीमध्ये। मी गुणवंत दांगट। मी आज कुर्ल्यामध्ये आहे। कुर्ल्यातील कुर्ला विधानसभा मतदारसंघाचे आमदार मंगेश कुडाळकर यांच्या कार्यालयाजवळ आलेलो आहे। तुम्ही बघू शकता त्यांचं हे कार्यालय आहे। इथे एक अतिशय शुकशुकाट आहे, कुठल्याही प्रकारचं कुठला कार्यकर्ता नाही आहे। ऑफिस हे अतिशय निर्मनुष्य आहे। त्याचं कारण असं आहे की मंगेश कुडाळकर हे आता शिवसेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे यांच्या गटामध्ये सामील झालेले आहेत। मंगेश कुडाळकर हे खऱ्या अर्थानं काल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचं फेसबुक लाईव्ह झालं। मुख्यमंत्र्यांनी आव्हानात्मक भाषण एक जनतेला भाषण केल्यानंतर मंगेश कुडाळकर हे नॉट रिचेबल झालेले आहेत। मंगेश कुडाळकर मुख्यमंत्र्याच्या भाषणानंतर नॉट रिचेबल झालेलं दिसून येत आहेत। आणि आज मंगेश कुडाळकर हे एकनाथ शिंदे यांच्याबरोबर गुवाहाटीमध्ये दिसून आलेले आहेत। ही महत्त्वाची अपडेट आहे। मंगेश कुडाळकर आता एकनाथ शिंदे यांच्या गटामध्ये सामील झालेले आहेत। तुम्ही बघू शकता हे एक मंगेश कुडाळकर यांचं कार्यालय आहे। त्यांच्या कार्यालयापाशी एक निर्मनुष्य असं कुठल्याही प्रकारचं कार्यकर्ता नाही आहे, काही नाही आहे। तुम्ही बघू शकता त्यांचं हे माझ्या पाठीमागं ते ऑफिस आहे त्यांचं। तुम्ही बघू शकता इथे आज हे ऑफिस बंद होतं। ऑफिसला सध्या तरी एक कुलूप लावण्यात आलेलं आहे। तू इथे बघू शकता पाठीमागं की कुठल्याही प्रकारचे कार्यकर्ते नाही आहेत किंवा काही नाही आहे। पण कुठल्याही प्रकारचा अनुचित प्रकार घडू नये यासाठी महाराष्ट्र शासनाने एक त्यांच्या संरक्षणासाठी पोलीस यंत्रणा तैनात करण्यात आलेली आहे। मंगेश कुडाळकर हे काल नॉट रिचेबल दिसून आले। मुख्यमंत्र्यांच्या भाषणानंतर मंगेश कुडाळकर हे अचानक नॉट रिचेबल झालेले आहेत। आणि आज ते एकनाथ शिंदे यांच्या गटामध्ये सामील झाल्याचं दिसून येत आहे। सर्वसामान्य कुर्ला विधानसभा मतदारसंघातील जे शिवसैनिक आहेत त्यांच्याशी ही काही बातचीत केलेली आहे। त्यांचं असंच म्हणणं आहे की शिवसेनेनं सर्व काही देऊन ही मंगेश कुडाळकर अचानक नॉट रिचेबल का झाले, अचानक एकनाथ शिंदे यांच्या गटामध्ये का सामील झाले, असा प्रश्नसुद्धा मंगेश कुडाळकरांना आमच्या माध्यमातून शिवसैनिकांनी विचारलेला आहे। तुम्ही हे पाठीमागं बघू शकता की त्यांचं मंगेश कुडाळकरांचं जे कार्य आहे त्या संदर्भातली त्यांची चित्त पाठीमागे जे त्यांनी मतदारसंघामध्ये जेवढं काम केलेलं आहे ते काम त्यांनी दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे। कार्यालय तुम्ही या कार्यालयामध्ये त्यांचे फोटो आहेत ते बघू शकता। आदित्य ठाकरे यांच्याबरोबर ही फोटो आहे जे त्यांनी वेळोवेळी त्यांच्या मतदारसंघामध्ये साठी कामाचं उद्घाटन करण्यासाठी आदित्य ठाकरे सुद्धा त्यांनी त्यांना बोलवण्यात आलं होतं। आदित्य ठाकरेसुद्धा आलेले होते। त्याचबरोबर मुख्यमंत्री उद्धव ठाकरेही या कामानिमित्त त्यांनी जे काम केलेलं आहे त्यांच्या त्या कामाच्या हे तुम्ही बघू शकता। मंगेश कुडाळकर यांच्या कार्यालयाच्या बाहेरचे हे फोटो आहेत। इथे तुम्ही आदित्य ठाकरे असतील, त्याचबरोबर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे असतील, त्याचबरोबर एकनाथ शिंदेबरोबर त्यांचा फोटो आहे। या फोटोची चर्चा विधानसभा क्षेत्रामध्ये खूप मोठ्या प्रमाणात केली जात आहे। मंगेश कुडाळकर आणि एकनाथ शिंदे यांच्या ऑफिसच्या कार्यालयाबाहेर हा फोटो आहे। या फोटोची चर्चा मोठ्या प्रमाणात केली जात आहे। आत्ता मंगेश कुडाळकर एकनाथ शिंदे या गटामध्ये सामील झालेले आहेत। तुम्ही मुख्यमंत्र्यांच्या भाषणानंतर खऱ्या अर्थानं मंगेश कुडाळकर हे नॉट रिचेबल दिसून आलेले आहेत। आणि आत्ता मंगेश कुडाळकर हे एकनाथ शिंदे यांच्या गटामध्ये सामील झाल्याचं स्पष्ट दिसत आहे। आता कुर्ला विधानसभा मतदारसंघातील जे शिवसैनिक आहेत ते मंगेश कुडाळकरांच्या संदर्भामध्ये प्रश्न विचारत आहेत की शिवसेनेने तुम्हाला सर्व काही देऊन तुम्ही आज दगाफटका का केलेला आहे, असंही काही शिवसैनिकांचं म्हणणं आहे। मी मंगेश कुडाळकर यांच्या या कार्यालयाबाहेर आहे। तुम्ही बघू शकता की हे निर्मनुष्य झालेलं आहे, कुठल्याही प्रकारची ते कार्यकर्ते नाही आहेत, काय नाही आहे। तुम्ही हे बघू शकता की मंगेश कुडाळकरांच्या ऑफिस आज उघडलेलं नाही आहे। त्यांच्या ऑफिसला आज हे बघू शकता की एक कुलूप लावण्यात आलेलं आहे। आणि इथे कुठल्याही प्रकारचं काही अनुचित प्रकार होऊ नये म्हणून त्या कार्यालयाच्या बाहेर पोलीस यंत्रणाही तैनात करण्यात आलेली आहे। तर मंगेश कुडाळकरांच्या कार्यालयाबाहेरची मी ही तुम्हाला काही चित्र दाखवलेली आहे। इथे निर्मनुष्य परिसर झालेला आहे। इथे कुठल्याही प्रकारचे कार्यकर्ते नाही आहेत किंवा कोणी नाही आहे, फक्त इथे पोलीस यंत्रणा तैनात करण्यात आलेली आहे, एवढंच आहे। या बातमीची सर्व अपडेट मी तुमच्यापर्यंत सातत्याने पोहोचवत राहीन। तुम्ही बघत राहा डी आर ओ न्यूज मुंबई।